एका तरुणाने ताबीजच्या नावाखाली लोकांचे प्रश्न सोडविण्याचा दावा करणाऱ्या मौलवीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. ही घटना पाचपावली पोलीस ठाण्याअंतर्गत उघडकीस आली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. मोहम्मद तंजीम कुरेशी 19 वर्ष टेकानई वस्ती असे आरोपीचे नाव आहे. जखमी मौलवी हा शेख अकील उर्फ बाबा शेख 75 वर्ष राहणार रहमतनगर यशोधरा नगर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. आपल्या माहितीनुसार बाबा शेख हा मौलवी आहे. प्रार्थनेचे पाणी आणि ताबीज बनून लोकांच्या समस्यांना सोडविण्याचा तो दावा करतो. तजीमचे कुटुंबही मौलवीच्या घरी जाऊन उपचाराच्या नावाखाली त्याला पैसे देत असत. घरचे वातावरण बिघडत चालल्याने तजीमचा त्याला विरोध होता. त्याने घरच्याला अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला मात्र ते ऐकत नव्हते. शेवटी निराश होऊन त्याने मौलवीलाच धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. तो मौलवीच्या घरी गेला, कुटुंबियांना जाळ्यात अडकवून पैसे उलकळत असल्याचा आरोप करून वाद घातला. सोबत आणलेला चाकू काढून मौलवीवर सपासप वार करीत रक्ताच्या थारोड्यात लोळवले आणि फरार झाला. नमस्कार, मैं PSI राजेश डोंगरे, पाचपौली पोलीस स्टेशन. घटनेचं विवरण असं आहे की दिनांक 25/12/2023 19:40 सुमारास आम्हाला माहिती मिळाली की टेकानाका 80 फूट रोडवर एका वयोवृद्ध इसमास कुणीतरी चाकूने मारहाण केली अशी खबर मिळाल्यावरून सर्व स्टाफ त्या घटनास्थळी पोहोचला. तेथे जाऊन अधिक माहिती मिळाली की जखमी शेख अखिल उर्फ बाबा वल्द शेख उमर वय 75 वर्ष राहणार माजरी रहमतनगर पोलीस ठाणे यशोधरा नगर. हा जो व्यक्ती आहे हा बाबागिरीचे काम करतो. हा जो व्यक्ती आहे या गुन्ह्यातला जो आरोपी आहे मोहम्मद तंजीम कुरेशी वल्द मोहम्मद इकबाल कुरेशी वय 19 वर्ष राहणार टेका नवी वस्ती अबू बकर मस्जिदचे समोर साबीर पेंटरचे घरी किरायाने. या आरोपीच्या घरी हा जखमी नेहमी जात होता आणि आरोपीचे घरचे लोकांना दुवा का पाणी है असे सांगून काही तावीज वगैरे बनवून देत होता.